हेलो एवरीवन, दिस इज निशा एंड वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल स्टडी विद निशा शाहने जुजारी। सो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न यूनिट 1.4 अ लेटर फ्रॉम हिंगोली। एक पत्र कुठून आलेलं? तर हिंगोलीहून आलेलं। तर बघूयात आधी ह्याच्यामध्ये काय शब्द आलेले ते आपण पाहूयात। रिच म्हणजे पोहोचलो, वंडरफुल म्हणजे सुंदर, स्पेंट म्हणजे घालवले, अनफॉगेटेबल म्हणजे अविस्मरणीय, हिल्स म्हणजे टेकडी किंवा टेकड्या, रिवर म्हणजे नदी, लंच म्हणजे दुपारचे जेवण, बँक्स म्हणजे काठावर, नदीचा जो काठ असतो त्याला आपण बँक असं म्हणत असतो। सो पत्राला सुरुवात करूया आपण। लेटर फ्रॉम हिंगोली, एक पत्र कुठून आलेलं? तर हिंगोलीहून आलेलं। माय डियर संजू मामा, तर हे पत्र बघा कोणी लिहिलेलं आहे, एका मुलानं लिहिलेलं आहे ज्याचं नाव आहे रमन। रमननं त्याच्या मामाला पत्र लिहिलेलं आहे। कुठून लिहिलेलं आहे? तर हिंगोलीहून लिहिलेलं आहे। दिनांक टाकलेला आहे त्याने 9 जून 2015, 9 जून 2015 ह्या दिवशी त्याने काय लिहिलेलं आहे? पत्र लिहिलेलं आहे। राईट साईडला त्याने त्याच्या गावाचं नाव आणि खाली दिनांक टाकला। परत ज्याला पत्र लिहायचे त्याचं नाव त्याने इथे लिहिलेलं आहे। तर त्यानं त्याच्या मामाला पत्र लिहिलं आहे, माय डिअर संजू मामा। संजू मामाला पत्र लिहिताना त्यानं समोर काय लावले? माय डिअर लावले। ओके, तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला किंवा तुमच्या नातेवाईकांना पत्र लिहिताना इथं तुम्ही काय लिहू शकता? माय डिअर असं लिहू शकता। आता पत्राला बघू आपण, सुरुवात करूया की त्यांना नेमकं पत्रामध्ये काय काय गोष्टी लिहिल्या आहेत। माय डिअर संजू मामा, तर त्यानं त्याच्या मामाला पत्र लिहिले, मग तो काय म्हणतो बघा। तर आय हॅव रिच्ड हिंगोली, मी हिंगोलीला पोहोचलो आहे। हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंड ॲट सँग्रोली, आपण घालवलेले ते दिवस किती सुंदर होते। स्पेंड म्हणजे काय? घालवणे, म्हणजे सर्वांनी एकत्र जे आपण दिवस घालवले ते किती सुंदर होते। तर कुठं घालवले होते? सँग्रोलीला। सँग्रोली हे काय आहे? तर नांदेड शहरामधील मांजरा नदीवरील काय आहे, वसलेलं एक गाव आहे सँग्रोली। सँग्रोली अनफॉगटेबल मुमेंट्स, अविस्मरणीय ते कसे क्षण होते। आणि तसंच धिस समर वॅकेशन हॅज ॲडेड सो मेनी कलरफुल मेमरीज टू माय लाईफ, आणि ह्या वॅकेशनमध्ये म्हणजे ह्या सुट्ट्यांमध्ये मी जे खूप सारे घालवलेले रंगीबेरंगी क्षण आहे ते माझ्या लाईफमध्ये काय झालेले आहेत? ॲड झालेले आहेत। आय रिअली मिस सँग्रोली, मी खरंच खूप मिस करत आहे कोणाला? तर सँग्रोलीला। ॲट सँग्रोली आय एन्जॉयड स्विमिंग इन द मांजरा रिव्हर, सँग्रोलीमध्ये जेव्हा आपण काय एन्जॉय केलं? स्विमिंग म्हणजे पोहणे। तर आपण मांजरा नदीवर जे पोहायला जात होतो ते त्याच्या अजून लक्षात आहे। प्लेइंग विथ तेजस अँड अवधूत ऑन इट्स बँक अँड गोईंग ऑन लाँग वॉक्स थ्रू द बालाघाट हिल्स, तेजस आणि अवधूत ह्यांच्यासोबत बँक्स रिव्हरवर, ह्यांच्यासोबत कुठे? तर ऑन इट्स बँक्स, नदीच्या काठावर जेव्हा ते आम्ही सगळे मिळून जायचो किंवा तिथे चालायचो, तसेच आम्ही बालाघाट हिल्सवर पण जायचो, रायडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक होम, बफेलोच्या पाठीवर बसून जेव्हा आम्ही घरी परतायचो तेव्हा आय फेल्ड लाईक द किंग ऑफ सँग्रोली, तेव्हा मला एखादं सँग्रोलीचा राजा असल्यासारखंच वाटायचं। दॅट लंच, ते दुपारचं जेवण, वाव किती मस्त, आमरस विथ कुरडई, आमरस आपण खाल्लेलं आहे की नाही? आमरस उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण सर्वजण काय खातो? आमरस खातो, आमरस विथ कुरडई। तर इथं रमन सुद्धा सांगतो की ते दुपारचं जेवण किती मस्त होतं, आमरस, तो आमरस किती छान होता कुरडईसोबत खाल्लेला, तसेच पापड्या अँड कांदा भजी, पापड्या कांदा भजी। मीरा मामी इज अ ग्रेट कुक, मीरा मामी कशी होती? ग्रेट कुक होती, म्हणजे ग्रेट कुक म्हणजे काय? स्वयंपाक करणारी। अ मास्टर शेफ, तर स्वयंपाकात पारंगत असलेली आजीज श्रीखंड वडी इज इनकम्पॅरेबल, आजीची जी श्रीखंड वडी होती ती तर कशी होती? इनकम्पॅरेबल, म्हणजे त्याचं कम्पे अतुलनीय अशी होती।
हाऊ आय एन्जॉयड रीडिंग द बाउंड्स व्हॉल्यूम्स ऑफ किशोर चंपक अँड कुमार इन काका आजोबाज लायब्ररी. काका आणि आजोबांच्या ग्रंथालयामध्ये जी मी पुस्तकं वाचली त्याच्यातून मला बरेचशा काही छान छान गोष्टी शिकायला मिळल्या. तर कोणकोणती पुस्तकं वाचली होती त्याने, किशोर चंपक अँड कुमार ही काय आहे पुस्तकांची नावे आहे, किशोर चंपक कुमार इन काकाज काका अँड आजोबाज लायब्ररी. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय विजिट टू सँग्रोली नेक्स्ट इयर. आता मी पुढच्या वर्षी परत काय येणार आहे, सँग्रोलीला भेटायला येणार आहे, विजिट द्यायला येणार आहे. गिव माय रिगार्ड्स टू आजी, माझे गिव माय रिगार्ड्स टू आजी आजोबा राजू मामा शैलेश मामी मीरा मामी अँड लव अँड बेस्ट विशेष टू तेजस अँड अवधूत. माझी आजी आजोबाला तसेच राजू मामाला शैला मामीला मीरा मामीला ह्या सगळ्यांना माझा नमस्कार सांगा अँड लव बेस्ट विशेष. आणि माझं प्रेम आणि बेस्ट विशेष म्हणजे शुभेच्छा कोणाला द्या तर तेजसला आणि अवधूतला. युअर्स लव्हिंगली रमन, तुमचाच आवडता कोण तर रमन. आता इथं खाली काय दिले बघा, पी एस म्हणजेच काय असतं, पोस्ट स्क्रिप्ट. आय एम सेंडिंग टू पोस्टल स्टॅम्प फॉर तेजस अँड अ मॅच बॉक्स कवर फॉर अवधूत फॉर देअर कलेक्शन. मी काय केलेलं आहे, टू पोस्टल स्टॅम्प, पोस्टाचे जे स्टॅम्प असतात ते दोन स्टॅम्प तेजससाठी दिलेले आहे आणि मॅच बॉक्स कवर जे आपले काडीपेटीचे कवर असतात ते अवधूतसाठी कलेक्शन म्हणजेच गोळा करण्यासाठी अवधूतला दिलेले आहेत. तर हे झालं आपलं हे पत्र. तर आता ह्याचे जे पॉइंटर्स आहेत ते आता आपण पाहूयात. पॉइंटर्स तर इथे तुम्हाला काय ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत तर बघा. आता द फर्स्ट काय आहे बघा, तर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आपल्याला काय करायचं आहे, ह्या क्वेश्चनची आता आन्सर लिहायची आहेत. चला तर मग पाहूयात. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, वेअर डज रमन लिव्ह. रमन कुठे राहतो, तर रमन कुठे राहतो सध्या, तर रमन राहतो इन हिंगोली. रमन लिव्ज इन हिंगोली. सो बी क्वेश्चन आहे, वेअर डज संजू मामा लिव्ह, तर संजू मामा कुठे राहतो, तर संजू मामा लिव्ज इन सॅग्रोली. संजू मामा कुठे राहतो, सॅग्रोलीला राहतो. सी आहे, नेम द रिव्हर इन सॅग्रोली. तर सॅग्रोली मध्ये जी रिव्हर होती, जी नदी होती ज्याच्यावर जिथे त्यांनी स्विमिंग केले रमननं, त्या नदीचं नाव काय आहे. सो द नेम ऑफ रिव्हर इज रिव्हर इन सॅग्रोली इज मांजरा. तर मांजरा नदी होती. हु हॅज अ लायब्ररी. आता लायब्ररी कोणाची होती, तर लायब्ररी काका अँड आजोबा हॅज लायब्ररी. काका आणि आजोबाची लायब्ररी होती. ई, इफ रमन मेड अ लिस्ट ऑफ हिज रिलेटिव्ह ॲट सॅग्रोली व्हॉट नेम्स वुड ही राईट. जर आता रमननं जर समजा एक लिस्ट तयार केली तर त्याच्या रिलेटिव्हची म्हणजे त्याच्या नातेवाईकाची, तर व्हॉट नेम्स वुड ही राईट, तर ते कोणते नावं लिहिली. तर संजू मामा, आजी आजोबा, राजू मामा, शैलेश मामी, मीरा मामी, तेजस अँड लास्ट इज द वन ऑफ अवधूत. तर बघा सेकंड नंबरची ऍक्टिव्हिटी आहे की लिस्ट द इंटरेस्टिंग थिंग्स दॅट रमन डीड ॲट सॅग्रोली. तुम्हाला लिस्ट करायची इंटरेस्टिंग थिंग्स, कोणत्या इंटरेस्टिंग थिंग्स ज्या रमनने सॅग्रोलीमध्ये केल्या होत्या. नंबर देम अकॉर्डिंग टू युअर प्रिफरन्स. मग त्याला तुम्हाला नंबर द्यायचा आहे. कम्पेअर युअर प्रिफरन्स विथ दोज ऑफ युअर फ्रेंड्स. मग तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा प्रिफरन्स आणि तुमच्या मित्रांचे प्रिफरन्स याला तुम्हाला काय करायचं आहे, तुलना करून पाहायची आहे. तर त्याने कोणत्या कोणत्या थिंग्स केल्या होत्या ज्या इंटरेस्टिंग होत्या. सो फर्स्ट इज द रमन एन्जॉयड स्विमिंग इन द मांजरा रिव्हर. त्यानं काय केलं होतं, एन्जॉय केलं होतं, स्विमिंग करत होता तो. कशामध्ये, तर मांजरा नदीमध्ये त्यानं स्विमिंग केलं होतं. स्विमिंगचंही त्यांनी काय केलं होतं, त्यानं खूप एन्जॉय केलं होतं. स्विमिंग करायला कोणाकोणाला बघा फार आवडतं. तुम्हाला आवडतं का नाही, तुम्ही आत्ताच लहान आहे, तुम्ही अजून स्विमिंग करायचं नाही. ओके, प्लेइंग विथ तेजस अँड अवधूत ऑन इट्स बँक्स. तर अवधूत आणि तेजस सोबत काय केलं होतं, तर तो खेळत होता. तो कुठे खेळत होता, नदीच्या काठावर. गोइंग ऑन लॉंग वॉक्स थ्रू द बालाघाट हिल्स. लॉंग वॉकला पण तो जायचा कोणासोबत, त्या दोघांसोबत. कशावर, तर बालाघाट हिलवर म्हणजे बालाघाट टेकड्यांवर. रायडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक होम. आज जेव्हा घरी परतायचा तो तेव्हा कसा यायचा, बफेलोवर राईड करत यायचा. बफेलोच्या पाठीवर बसून ते घरी यायचे. तर ह्या एवढ्या इंटरेस्टिंग थिंग्स रमनने सॅग्रोलीमध्ये असताना केल्या होत्या.
तर थर्ड नंबरची ॲक्टिव्हिटी बघा काय आहे, तर स्पॉट द एक्सक्लेमेशन इन द लेटर्स अँड कॉपी द सेंटेन्स. आता तुम्हाला पाहायचं आहे की या लेटरमध्ये कुठं कुठं एक्सक्लेमेशन मार्क असलेले शब्द आलेले आहेत ते कॉपी तुम्हाला करायचे, शब्द किंवा वाक्य आलेले आहेत ते कॉपी करायचे आणि तुमच्या ह्याच्यामध्ये लिहायचे आहेत नोटबुकमध्ये. ओके, तर एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे कळालं तुम्हाला, तर ह्याला काय म्हणतात बघा, हे एक्सक्लेमेशन मार्क आहे म्हणजे चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह याला आपण मराठीमध्ये असं म्हणतो. तर हे कुठे कुठे आलेलं आहे ते आता आपल्याला पाहायचं आहे. सो स्पेंट ॲट सॅग्रोली, स्पेंट ॲट सॅग्रोली, अनफॉरगेटेबल मुवमेंट्स, म्हणजे सॅग्रोलीमध्ये घालवलेले ते क्षण जे होते ते पण कशामध्ये त्याने लिहिलेले आहेत, एक्सक्लेमेशन मार्कमध्ये लिहिलेले आहेत. अनफॉरगेटेबल मुवमेंट्स, अविस्मरणीय क्षण, ॲट सॅग्रोली म्हणजे सॅग्रोलीमध्ये. दॅट लंच, तो लंच म्हणजे ते दुपारचं जेवण. वाव, काका आजोबाच लायब्ररी, काका आणि आजोबाची आजोबाचं जे ते ग्रंथालय, ह्या सगळ्या गोष्टी त्याने कशा सांगितलेल्या आहेत उद्गारवाचक वाक्यात, कारण ह्या सगळ्या गोष्टी त्याला खूप आठवत होत्या आणि म्हणजे त्याला इतक्या आवडत होत्या की त्यानं काय केलं होतं, बोलताना मग एक्सक्लेमेशन मार्कचा वापर इथे केलेला आहे. आता ऍक्टिव्हिटी नंबर 4 आहे बघा, फाइंड एनी कॉपी द नॉन इंग्लिश वर्ड्स इन द लेटर. तर आपल्याला काय करायचं आहे, शोधून काढायचे आहे काय तर नॉन इंग्लिश वर्ड्स आणि ते तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला कॉपी करायचे आहेत. तर जे नॉन इंग्लिश आहेत म्हणजे जे इंग्लिशमध्ये नाही आहेत त्याचा उच्चार मराठीच असतो, तर ते आपल्याला काय करायचे वर्ड शोधून काढायचे आहेत. तर फर्स्ट इज द आमरस्ट, कुरडई, पापड्या, कांदा भजी, श्रीखंड, वडी, आजी, आजोबा, मामा, मामी, हे सगळे काय आहेत नॉन इंग्लिश वर्ड्स आहेत. तर सेकंड बी काय दिले बघा, मेक अ लिस्ट ऑफ युअर फेवरेट फूड्स डिशेस, हाऊ मेनी ऑफ वर्ड्स आर इंग्लिश. तर तुम्हाला एक लिस्ट तयार करायची आहे तुमच्या फेवरेट डिशेसची आणि हाऊ मेनी ऑफ द वर्ड्स आर इंग्लिश. तर तुमची कोणते फेवरेट डिशेस आहेत खाण्याचे जेवणाचे ते जी, तर ते तुम्हाला इथे लिहून काढायचे. मी इथे लिहिले बघा की वडापाव, पाणीपुरी, पिझ्झा, रसमलाई, पुरणपोळी, आलू पराठा, पावभाजी अँड बर्गर. तर ह्याच्यामधले जे दोन आहेत ते माझे कसे आहेत, इंग्लिश पिझ्झा अँड बर्गर, हे काय आहेत दोन कसे आहेत तर इंग्लिश आहेत, इंग्लिश वर्ड्स आहेत. लिस्ट 5 ऑफ युअर फेवरेट, आता सी काय आहे बघा, लिस्ट 5 ऑफ युअर फेवरेट बुक्स ऑर स्टोरीज, हाऊ मेनी ऑफ द नेम आर इंग्लिश. तर तुम्हाला काय करायचं आहे, 5 फेवरेट बुक्स आणि स्टोरीजचे नावं लिहायचे आहेत आणि हाऊ मेनी ऑफ द नेम्स आर इंग्लिश. तर 5 स्टोरीची बुक्स मी बुक्सची नेम लिहिलेली आहे तिथं, श्यामची आई, रॉबिन हूड, फास्टर फेने, गोट्या, चंपक अँड कुमार. तर ह्याच्यापैकी दोन रॉबिन हूड आणि फास्टर फेने काय आहेत, दोन इंग्लिशचे आहेत. आता 5 नंबरची ऍक्टिव्हिटी बघू. आता बघा, 5 नंबरची ऍक्टिव्हिटी आहे, फाइंड द स्मॉलर वर्ड्स हिडन इन द फॉलोइंग वर्ड्स, डू नॉट चेंज द ऑर्डर ऑफ द लेटर्स इन द वर्ड्स. आता आपल्याला काय करायचे, स्मॉलर वर्ड्स ह्याच्यामध्ये जे लपलेले आहेत ते छोटे छोटे वर्ड्स आपल्याला काय करायचं आहे, शोधून काढायचं आहे. तुम्हाला इथे शब्द दिलेत, रिच, वंडरफुल, अनफॉरगेटेबल, कलरफुल, इनकम्पॅरेबल, लव्हिंगली. तर ह्याच्यामध्ये हा मोठा शब्द, ह्याच्यामध्ये एक एक दोन दोन तीन तीन शब्द लपलेले आहेत ते आपल्याला शोधून काढायचे आहेत. आणि नुसते शोधायचेच नाही तर ते कसे ऑर्डरनुसारच लिहायचे आहे, इकडचं स्पेलिंग इकडं, इकडचं स्पेलिंग इकडं, असं लिहायचं नाही, स्पेलिंगनुसारच आपल्याला ते शब्द शोधायचे आणि लिहून काढायचे आहेत. सो द फर्स्ट इज रिच, रिचमध्ये दोन शब्द आलेले आहेत, रिच आणि इच. बघा हे बघा, हे रिच अँड इच, रिच आणि इच, हे इच, रिच आणि इच. वंडरफुलमध्ये दोन आलेले आहेत, तीन आले, वंडर ऑन फुल. अनफॉरगेटेबलमध्ये फॉरगेट, बघा हे फॉरगेट आहे, परत एबल आहे, टेबल आहे, परत फॉर आहे आणि एबल. कलरफुलमध्ये दोन आले, कलर आणि फुल. इन कम्पॅरेबलमध्ये इन, कम्पेअर, एबल. लविंगलीमध्ये लविंग आणि इन, एवढे शब्द आलेले आहेत, हे तुम्हाला कॉपी करायचे आहे. आता ऍक्टिव्हिटी नंबर 6 बघा काय दिलेलं आहे. तर नोट दॅट 9 June 2015 ऑर June 9 2015 इज रीड ॲज
द 9th ऑफ जून 2015. तर आपल्याला हे कसं, ही जी डेट दिलेली आहे ती कशी वाचायची ते आपल्याला इथं पाहायचं आहे. सो सिमिलरली 1 जानेवारी और जानेवारी 1 इज रीड ॲज द 1st ऑफ जानेवारी. नाव रीड द फॉलोइंग्स. तर आपल्याला ही डेट कशी वाचायची ते आपल्याला सांगितलेलं आहे. तर फर्स्ट डेट इथं काय दिली, 15 ऑगस्ट. आता ही कशी वाचायची, तर 9 जून 2015 कशी वाचली बघा. इथं 9 काय आहे, डे आहे, 9 डे. आणि जून काय आहे, मंथ आहे. 2015 हे काय आहे, इयर आहे, म्हणजे हे वर्ष आहे. तर 9, आता संख्या काय दिली आहे, 9 दिली आहे, नंबर काय दिलेला आहे, 9. तर आपल्याला ह्याला काय लावायचं, आधी द लावायचं. इथं लिहिलं द, द लिहिलं, मग इथं जी संख्या आहे ती इथं लिहायची. 9 आहे तर 9th टी एच लावायचं, मग काय तयार होतं, 9th. तर जून कशाचं, जून तर ऑफ ऑफ लावायचे. जूनला काय करायचे, इथं ऑफ लावायचे, 9th ऑफ. 9 कशाचा, तर जूनचा 9, म्हणून इथं आपण ऑफ लावलं. द 9th ऑफ जून 2015, मग 2015 लिहिलं आपण. 2015 इंग्लिशमध्ये असं लिहितात बघा, 2015. दोन्ही प्रकारे जर अशी संख्या दिली असेल तर आपल्याला असं लिहायचं. सिमिलरली 1 जानेवारी और जानेवारी इज रीड ॲज द 1st ऑफ जानेवारी. द फर्स्ट, मग इथं द लावायचं, आधी टी एच ची द लावायचं, मग फर्स्ट. वनला काय करतो म्हणतो आपण, फर्स्ट ऑफ जानेवारी. तर वन कशाचा, तर ऑफ जानेवारी, म्हणजे जानेवारीचा 1. तर बघा पुढची आहे 15 ऑगस्ट. आता ही लिहायची आपल्या, तर कशी लिहायची आपण, 15 ऑगस्ट लिहायची आहे तर, तर आधी इथं काय लावायचं, द टी एच ई द लावायचं आपण. द 15 दिला आपल्याला इथं, 15 स्पेलिंग काय, 15 एवढं स्पेलिंग आहे, त्याला आपल्याला टी एच लावायचं. इथं आधी टी एच ई द लावायचं, मग 15th याला टी एच लावायचं, मग ते काय थ तयार होतं, 15th. तर 15th म्हणजे 15 कशाचे, तर ऑगस्ट महिन्याची. मग इथं ऑफ ऑगस्ट लिहायचं, मग 2015. मग जे आपलं इयर आहे ते लिहून आपण काढायचं, काय इयर आहे तर 15 ऑगस्ट 2015. तर इथं जे इयर आहे ते इयर आपल्याला मग इथं समोर लिहायचं. समजा 2016 असेल तर मग आपण काय लिहायचं, तर 15 ऑगस्ट 2016 इथं 16 लिहायचं. मग जर 16 असेल तर मग इथं 16th लिहायचं. ओके, पण इथं 15 आपण एक 2015 आता घेतलेला आहे. 22 डिसेंबर, तर आता हे कसं वाचायचं बघा, तर द 22nd ऑफ डिसेंबर काय लिहायचं, द 22nd ऑफ डिसेंबर अशी इथं आपल्याला डेट लिहायची आहे. मग आता 22 आहे, तर आपण ह्याला असं पण लिहू शकतो, द 22nd ऑफ डिसेंबर, म्हणजे सेकंड म्हणजे काय, दुसरा. मग कशाचा, तर 20चा, द 22nd ऑफ डिसेंबर, डिसेंबरचा 22. 26 जानेवारी, द 26th ऑफ जानेवारी, द 26th ऑफ जानेवारी. मग इथं 6 इथं टी एच लावलं. ओके, सेकंड दुसरा असेल तर आपण त्याला काय सेकंड म्हणतो. ओके, 6 असेल तर 6 घ्यायचं आणि टी एच लावायचं. सो द 26th ऑफ जानेवारी. आणि जर इयर असेल तर पुढे इयर लिहून टाकायचं, जसं इथं लिहिले 2015. इथं इयर कसं लिहिले, 2015. तर जर इथं इयर दिलं असेल 2000, समजा 16 दिलं, तर आपण इथं लिहायचं 2016 असं लिहायचं. 26 जानेवारी, द 26th ऑफ जानेवारी. 1 मे, आता 1 मे असं आपण म्हणतो का, नाही, तर आपल्याला काय म्हणायचं, द फर्स्ट. वनला काय म्हणायचं, एवढं, द फर्स्ट ऑफ मे. तर फर्स्ट कशाचा, द फर्स्ट कशाचा, म्हणजे 1 कशाचा, तर ऑफ मेचा. तर मेची जी पहिली तारीख आहे त्याला आपण म्हणतो की द फर्स्ट ऑफ मे. समजा इथं इयर असेल, आता इथं इयर आहे समजा 2014, तर आपण इथे लिहायचं 2014. ओके, 2014 जर इयर असेल तर इयर आपल्याला असं लिहायचं आहे. तर बघा इथं खाली काय दिलेलं आहे तुम्हाला, हे तुम्हाला फक्त डू यू रिमेंबर, हे तुम्हाला मागच्या वर्षी असेल कदाचित. तर ऑर्डिनल नंबर्स हे तुम्हाला सगळे तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत, नोटबुकमध्ये लिहायचे. तुम्हाला हे पाठ करायचं, ह्याला नेमकं काय म्हणायचं, हे तुमच्या सर्वांना आलं पाहिजे. वनला वन म्हणतो, टू वनला आपण वन म्हणतो, पण फर्स्ट, जर फर्स्ट ऑर्डिनल नंबर्समध्ये त्याला काय म्हणतात, फर्स्ट म्हणतात. टूला सेकंड, थ्रीला थर्ड, फोरला फोर्थ,
फाइव ला फिफ्थ, सिक्स ला सिक्स, सेवन ला सेवन, एट ला एटींथ, एट्थ, नाइन ला नाइन्थ, टेन ला टेंथ, इलेवन ला इलेवंथ, ट्वेल्व ला ट्वेल्थ, थर्टीन ला थर्टींथ, फोर्टीन ला फोर्टींथ, फिफ्टीन ला फिफ्टींथ, ट्वेंटी ला ट्वेंटींथ. फक्त फर्स्ट आणि सेकंड थर्ड हेच नंबर कसे आहेत थोडे वेगळे आहेत. बाकीला सगळ्यांना टी एच टी एच टी एच टी एच हे जे नंबर्स आहेत त्या सगळ्यांना टी एच टी एच लावलेलं आहे आणि ते ऑर्डिनल नंबर्स तयार केलेले आहेत. ओके, आणि हंड्रेड वन हंड्रेड हंड्रेथ इथं पण टी एच लावले. बघा सेवन नंबरची ॲक्टिव्हिटी, किमया इज रायटिंग लेटर्स टू डिफरंट पीपल, हेल्प हर टू चूज द अप्रोप्रिएट एक्सप्रेशन फॉर इच लेटर्स. तर तुम्हाला इथं काय करायचं आहे तर किमयानं वेगवेगळ्या डिफरंट पीपलला वेगवेगळ्या लोकांना काय लिहिलेलं आहे ती पत्र लिहित आहे. ओके, लिहिलेलं नाही तर ती पत्र लिहित आहे. तर तिला आपल्याला हेल्प करायचं आहे की तिला प्रत्येकाला काय काय नाव द्यायचं आहे, प्रत्येकाला कोणत्या नावानं संबोधायचं आहे, त्याची सुरुवात कशी करायची आहे, लास्ट लाईन कशी द्यायची आहे, साइन ऑफ विथ कसं करायचं आहे, म्हणजे शेवट कसा करायचा आहे, ते सगळं आता आपल्याला पाहायचं आहे. तर लेटर इज ॲड्रेस टू, समजा आता ती कोणाकोणाला पत्र लिहिते तर सुरुवात कशी करायची. लेटर इज ॲड्रेस टू म्हणजे त्याला काय म्हणून संबोधायचं आहे. समजा तिचे फादर्स आहेत की मॅचे फादर्सला ती आता समजा लिहित आहे तर ती काय लिहिणार. बिगिन तर ज्याला लिहायचे, लेटर इज ॲड्रेस टू म्हणजे आता ज्याला लिहायचे तर ती त्याची बिगिन कशी करणार, सुरुवात कशी करणार, त्याची लास्ट लाईन काय असणार, त्याचं साइन ऑफ काय असेल ते आपण पाहूयात. तर की बघा आता ती तिच्या फादरला जर लिहित असेल पत्र, फादरला लिहित असेल तर ती सुरुवात कशी करेल, डिअरेस्ट डॅडी करेल. मग त्याची लास्ट लाईन काय लिहिली ती, लव अँड वॉर्म रिगार्ड्स, माझं तुम्हाला प्रेम आणि तुम्हाला माझा सादर नमस्कार. आणि साइन ऑफ विथ कसं करेल ती, तर युअर्स लिव्हिंगली डॉटर, तुमची आवडती मुलगी. किमयाज यंगर ब्रदर, जर ती तिच्या लहान भावाला लिहित असेल तर ती काय लिहेल, माय डिअर बिट्टू, तिच्या भावाचं नाव काय आहे, बिट्टू आहे. तर ती सुरुवात कशी करेल, तर माय डिअर बिट्टू, आणि मग लास्ट लाईनमध्ये ती काय करेल, टेक केअर बिट्टू असं लिहेल. आणि मग नंतर ती साइन ऑफ विथ म्हणजे तिचं पत्राचा शेवट कसा करेल, संपवल कसा पत्र, तर युअर वन अँड ओनली सिस्टर, तुझी एकुलती एक बहीण. थर्ड आहे की मयाज फ्रेंड, तिच्या फ्रेंडला जर ती लिहित असेल तर काय लिहेल ती, सुरुवात हाय मीता असं म्हणेल, लास्ट लाईन सी यू सून मीता असं करेल, आणि नंतर मग शेवटी काय लिहेल, युअर्स युअर्स की मया असं लिहेल. ओके, किमयाज बॉस, किमयाज बॉसला जर लिहित असेल तर ती काय करेल, मॅडम लिहेल किंवा सर लिहेल स्टार्टिंगला, नंतर ती काय लिहेल लास्ट लाईनमध्ये, थँक्यू मॅम किंवा थँक्यू सर, आणि मग युअर्स फेथफुली लिहेल आणि तिचा शेवट करेल. द मॅनेजर ऑफ हर बँक, तिच्या बँक मॅनेजरला जर ती लिहित असेल तर ती काय लिहेल, टू द मॅनेजर बँक ऑफ पीपल, बँक ऑफ पीपल असं लिहील. आणि नंतर काय लिहील बघा, तिची लास्ट लाईन काय असेल, रिगार्ड्स असेल, आणि शेवटी काय असेल, युअर्स फेथफुली. मग मिस्टर बेंद्रे हु लिव्ह इन द सेम कॉलनी, जर मिस्टर बेंद्रेला तिच्या कॉलनीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला जर ती करत असेल, लिहित असेल पत्र, ती काय लिहेल, डिअर मिस्टर बेंद्रे, डिअरनं सुरुवात करेल, मग लॉट्स ऑफ लव्ह लिहेल आणि युअर्स सिन्सिअरली असं लिहून पत्राचा शेवट ती करेल. आता एट नंबरची ऍक्टिव्हिटी बघा काय आहे तर इन हाऊ, हे बघा इथे एट नंबरची काय ऍक्टिव्हिटी दिले, इन हाऊ मेनी वेज यू कॅन यू ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मदर टन, राईट द डिफरंट ट्रान्सलेशन्स. तर इथे तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत तर ते काय सांगतायत की तुमची मदर टंग म्हणजे तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्ही किती वेळा हे ट्रान्सलेट करू शकता. तर काय 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 शब्द आहेत पाहू. अंकल, अंकल म्हणजेच काय, आपण अंकल कोणाकोणाला म्हणतो बघा तुमच्या मदर टंगमध्ये, तर आपण अंकल कोणाकोणाला म्हणतो, मामाला, आपल्या काकाला, हो की नाही, किंवा अनोळखी एखादा व्यक्ती असेल त्याला पण आपण अंकल म्हणतो. तर ह्या त्याचं आन्सर तुम्हाला असं लिहायचं, मामा, काका किंवा तुमचा चुलता, किंवा अजून जर कोणी अनोळखी व्यक्ती असेल तुमच्या कॉलनीमधील, तुमचे बाजूचे राहणारे असतील त्यांनाही तुम्ही अंकल म्हणता. आंट, आंट कोणाकोणाला म्हणताल तुम्ही, तुमच्या काकूला, तुमच्या मावशीला, तुमच्या आत्याला, हो की नाही. ग्रँडफादर, ग्रँडफादर तुम्ही कोणाला म्हणू शकता, तुमच्या आजोबाला म्हणू शकता, किंवा तुमच्या नानाला, किंवा तुमच्या चुलत आजोबाला, किंवा तुमच्या आईच्या वडिलांच्या वडिलाला, तुमच्या बाबांना म्हणू शकता. ग्रँडमदर कोणाला म्हणू शकता, तुमच्या आजीला, तुमच्या नानीला ग्रँडमदर तुम्ही म्हणू शकता. कजन कोणाला तुम्ही म्हणू शकता, तर तुमच्या मावस बहिणीला, तुमच्या चुलत बहिणीला, तुमच्या आत्ते बहिणीला,
तुमच्या मामे बहिणीला तुम्ही कजन म्हणू शकता. हे तुम्ही आन्सर मराठीत, आता मी तुम्हाला इथे लिहून दाखवलं आहे, तुम्ही हा शब्द लिहायचा आणि मी जे तोंडी सांगते ते तुम्ही मराठीत लिहायचं आहे त्याच्यासमोर. 9 नंबरची काय, आता बघा 9 नंबरची ऍक्टिव्हिटी आहे, राईट द टर्म्स ऑफ ॲड्रेस यू यूज फॉर युअर रिलेटिव्ज ऑर फॅमिली फ्रेंड्स. तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा फॅमिली फ्रेंड्सला तुम्ही हाक मारताना त्यांना कोणत्या नावाने तुम्ही संबोधता, ॲड्रेस म्हणजे हाक मारताना तुम्ही त्यांना कोणत्या नावाने संबोधता. तर तुम्हाला आता इथे एक्झाम्पल दिले, संजू मामा, काका, आजोबा, तर तुम्ही इथं काय आन्सर लिहू शकता, तुम्ही इथं आन्सर लिहू शकता, तुम्ही समजा आत्याला हाक मारताय तर आत्या किंवा मामा, मामी, आजी, आजोबा, काका, काकू किंवा मावशी, हे सगळे काय आहेत तुम्ही यूज करणारे, त्यांना ॲड्रेस करणारे, तुम्ही त्यांना हाक मारणारे शब्द आहेत. तर इथं तुम्हाला डायरेक्टच लिहून काढायचं आहे, काका, काकू, मामा, मामी, आजोबा, आजी, परत अजून कोणी समजा मावशी किंवा मावस बहीण वगैरे, कोणी कजन वगैरे असेल तर तुम्ही त्यांना डायरेक्ट नावाने हाक मारू शकता, हेच त्याचा आन्सर आहे. सो फ्रेंड्स, आपला व्हिडिओ आज इथे संपतो आहे. जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि स्टडी विथ निशा शहाणे जोजारी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आणि 6 स्टँडर्ड नावाची मी प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आधीचे व्हिडिओज मिळून जातील. तसेच तुम्हाला 5th स्टँडर्डचे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर त्याची पण 5th स्टँडर्ड नावाची पण प्लेलिस्ट आहे. तसेच स्पोकन इंग्लिश जर तुम्हाला शिकायची असेल तर लर्न इंग्लिश थ्रू मराठी नावाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर आहे, त्याच्यात तुम्हाला सर्व इंग्लिशचे, स्पोकन इंग्लिशचे व्हिडिओज मिळून जातील. सो थँक्यू व्हेरी मच.